वन टू थ्री फोर फाय सेवन नाईन नाईन युरो हाय आईस नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल गो टू टूरिंग येस युअर राईट फक्त नऊ युरोमध्ये फक्त नऊ युरोमध्ये तुम्ही जर्मनी फिरू शकता येस दॅट्स ट्रू हंड्रेड पर्सेंट ट्रू नऊ युरोमध्ये म्हणजे इंडियन साधारणतः एक साडेसातशे रुपयामध्ये तुम्ही एंटायर जर्मनी लोकल ट्रान्सपोर्ट वापरून फिरू शकता ते एका महिन्यासाठी वन कॅलेंडर मंथसाठी जून जुलै आणि ऑगस्ट तर मित्रांनो हे नऊ युरो कॅम्पेन काय आहे नंतर त्याच्यामध्ये इन्क्लूड काय काय आहे आणि ते यु नो युरोचं तिकीट कसं ऑप्टेन करायचं याची सगळी इठ्ठिंभूत माहिती मी तुम्हाला मा या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सगळ्यात आधी आपण पाहूयात नो युरोचं हे कॅम्पेन काय आहे आणि हे जर्मन फेडरेशननी का लाँच केलेलं आहे तर नो युरोचं कॅम्पेन लाँच करण्यापाठीमागे सगळ्यात एक महत्त्वाचं कारण असं आहे की पोस्ट कोविड आणि तसंच रशिया आणि युक्रेनचं जे काही महिन्यांपासून जे वॉर चाललेलं आहे त्याच्यामुळे सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे आणि एस्पेशली फ्युएलच्या प्रायसेस प्रचंड प्रमाणात हाईक झालेल्या आहेत त्याचप्रमाणे जर्मनीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे इथंही फ्युएलच्या प्राइसेस हाईक झालेल्या आहेत महागाई वाढलेली आहे तर ता त्याला कुठेतरी कॉम्पन्सेट करण्यासाठी जर्मन फेडरेशननी हे पाऊल उचललेलं आहे त्यासाठी जर्मन फेडरेशननी टू पॉईंट फाय बिलियन रो फंडिंग केलेलं आहे नो युरो कॅम्पेनसाठी okay. तर या योगे जर्मन फेडरेशननी काय काय साध्य केलेलं आहे आपण बघूयात सगळ्यात महत्वाचं की जो सिटीझन आहे तो स्वतःची व्हेकल घेऊन आत्तापर्यंत जो ऑफिसला जात होता फिरायला जात होता त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल टाकून तर ते तसं करण्यापेक्षा तो आता लोकल ट्रान्सपोर्ट वापरत आहे त्यामुळे ते पेट्रोल डिझेलचं कन्झम्पशन इथलं वाचलं त्यामुळे त्यांचं फॉरेन करन्सी वाचली पोल्युशन वाचलं तसंच दोन वर्ष कोरोना होता त्याच्यामुळे कुणालाही बाहेर पडता आलेलं नाही आहे नीटचं फिरता आलेलं नाही आहे परंतु आता सगळं संपलेलं आता आणि बऱ्यापैकी सगळं नॉर्मल लाईफ आलेलं आहे तर लोकांना फिरायचं पण आहे त्यामुळे आता हे नऊ तिकीट लाँच केल्यामुळे लोक आता जास्तीत जास्त घराच्या बाहेर फिरायला पडणार आहेत वेगवेगळ्या स्टेटमध्ये जाणार आहेत जर्मन जर्मन पीपलसुद्धा बाकीच्या जा स्टेटमध्ये जाऊन फिरणार आहेत जर्मनीमध्ये बघण्यासारखं खूप आहे फिरण्यासारखं खूप आहे आपण जे फॉरेनर्स आहेत इथं फिरायला येतो ते सुद्धा इथं आकर्षित होणार आहे कारण इथं फिरण्याचा खर्च प्रचंड वाचणार आहे डेफिनेटली जरी ट्रान्सपोर्ट स्वस्त झालं तरी लोक रेस्टॉरंटमध्ये जाणार आहेत खरेदी करणार आहे बाकीचाही खर्च करणार आहे त्यामुळे इथली इकॉनॉमी देखील बूस्ट होणार आहे आता आपण पाहूयात की याच्यामध्ये इन्क्लूड काय काय तर एन्टायर लोकल ट्रान्सपोर्ट जो आहे जर्मनीतला तो याच्यामध्ये सांगा इन्क्लूड आहे एन्टायर ट्रान्सपोर्टमध्ये काय काय की इथल्या सिटीमधल्या चालणाऱ्या ज्या लाईट ट्रेन्स असतात आपण त्याला मेट्रो म्हणतो तसे त्या ट्राम्स असतात त्या ट्राम्स तर एन्ट ट्राम्स याच्यामध्ये इन्क्लूड आहेत नंतर इथे सिटी बसेस ज्या चालतात त्या सिटी बसेस सगळ्या इन्क्लूड आहेत आणि खूप सुंदर फ्रिक्वेन्सी असते तुम्हाला कंटिन्युअस बसेस मिळत असतात आणि त्याचं गुगल मॅपशी त्याचं जे कॉर्डिनेशन आहे ते परफेक्ट आहे तर तुम्ही रिजनल ट्रेन्स इथल्या वापरू शकता म्हणजे फ्रॉम वन रिजन टू अनदर रिजन फ्रॉम वन सिटी टू अनदर सिटी किंवा फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट विद इन जर्मनी या सगळ्या ज्या रिजनल ट्रेन्स आहेत त्या वापरू शकता तुम्ही इवन काही स्पेशल ट्रेन्स आहेत ज्याचा मी याच्या आधी एक व्हिडिओ पब्लिश केलेला आहे ओपरटालचा जी हँगिंग ट्रेन आहे सस्पेंडेड ट्रेन त्या ट्रेनचा आत्ता मी गेल्या दहा दिवसावर जाऊन त्यातनं मी जर्नी करून आलेलो आहे तर त्यातसुद्धा मी नऊ युरोचं तिकीट वापरलेलं आहे ओपरटाल इथून जवळच एक कोलोनपासून एक सिटी आहे त्याच्यानंतर बर्लिनच्या जवळ देखील एक टाउन आहे तर त्या ठिकाणी त्या लेकमध्ये काही फेरीबोट्स चालतात तर तो, तो त्या तिथल्या तिथल्या लोकल पब्लिकसाठी तो एक ट्रान्सपोर्टचा एक जरिया आहे त्यामुळे तो फेरीबोटसुद्धा त्याच्या तीनकडे तर त्या कुठल्या फेरी बोट्स आहेत त्याचे पण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि याच्या आसपास देखील फिरण्यासारखं भरपूर आहे ते गुगल तुम्ही गुगलवरून एक्सप्लोअर करू शकता फक्त तुम्ही यात काय वापरू शकत नाही तर याच्यामध्ये आय सी आणि आय ई या ट्रेन्स तुम्ही वापरू शकत नाही कारण या हाय एंड फॅसिलिटीज देणाऱ्या ट्रेन्स आहेत या बुलेट ट्रेन्स आहेत टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी चाललेल्या ट्रेन ट्रेन्स आहेत त्यामुळे या फक्त इन्क्लूड नाही आहेत अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवा की या तिकिटामध्ये फक्त तुमचं तिकीट आहे याच्यामध्ये तुम्ही तुमची बायसिकल नेऊ शकत नाही तुमचे जर डॉगी असतील पाळलेली कुत्री पेट्स असतील ते तुम्ही नेऊ शकत नाही हे तिकीट एंटर फक्त तुमच्यासाठी आहे नो युरोमध्ये तुम्ही फक्त सेकंड क्लास जर्नी करू शकता फर्स्ट क्लास जर्नी करू शकत नाही आणि तुमचे किड्स जे सहा वर्षांपेक्षा लहान आहेत तर त्यांच्यासाठी तिकिटाची गरज नाही तर मित्रांनो हे झालं नाईन युरो कॅम्पेन एक्झॅक्टली काय आहे नंतर नऊ युरोच्या तिकीटमध्ये एक्झॅक्टली काय काय इन्क्लूड आहे ते आता तुम्हाला मी सांगतो नाईन युरोचं सा तिकीट बाय कसं करायचं ते बाय करण्यासाठी तुम्हाला एक मी छोटासा या व्हिडिओमध्येच एक व्हिडिओ इनकॉर्पोरेट केलेला आहे तो व्हिडिओ बघा तुम्ही रिबीची वेबसाईट आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला देतो आणि तो व्हिडिओ पण तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल की त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचं तिकीट बाय करू शकतात नंतर मोबाईल काही ॲप्स पण आहेत त्याच्या थ्रूसुद्धा तुम्ही बाय करू शकतात मी व्हीआरएसचं ॲप डाउनलोड करून त्याच्या थ्रू ते तिकीट घेतलेलं होतं त्याची पण मी तुम्हाला लिंक देतो आणि तुम्ही बाकी ट्रेनमध्ये वगैरे तुम्हाला ठिकठिकाणी थी, तुम्हाला टिकिटचे मशीन्स दिसतील तर त्या मशीनवर जाऊन सुद्धा तुम्ही फिजिकली त्या ठिकाणी तुम्ही पैसे तिथे टाकून किंवा तुमचं कार्ड वापरून तुम्ही सुद्धा तिकीट हे बाय करू शकता आणि बाकी ओव्हर द काउंटर तुम्ही स्टेशनला तिथेसुद्धा बाय करू शकता बेटर गेट इट ऑनलाईन तर मित्रांनो गुगलला सर्च बारमध्ये डब्ल्यू 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 डॉट बी ए एच एन डॉट कॉम असं सर्च करा त्याच्यामध्ये खाली तुम्हाला ऑनलाईन तिकीटचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा त्याच्यानंतर जी वेबसाईट ओपन होईल त्याला सर्च बारमध्ये परत नाईन युरो तिकीट सर्च करा त्याच्यानंतर खाली तुम्हाला नाईन युरोचं जे ऑप्शन आहे खाली त्याला सर्च करा हे झालं नाईन युरोचं पेज आलं इथं चूज नाव म्हणा हे सगळं केअरफुली वाचा त्याच्यानंतर मंथ चूज करा ट्रॅव्हलर आणि सेकंड क्लास तुमचा पाय डिफॉल्ट आहे बुक म्हणा कंटिन्यू टू लॉग इन येईल कंटिन्यू टू लॉग इन म्हणा त्याच्यानंतर तुम्ही या साईडला नवीन असल्यामुळे नवीन रजिस्ट्रेशन करा तुमचं लॉग इन करा आणि ते झाल्यानंतर तुम्हाला पुढे पेमेंटच्या ऑप्शन्स खाली ओपन होतात त्यातलं चूज करा आणि पेमेंट मोड सिलेक्ट करून पेमेंट करा पूर्ण सिंपल तर तुम्ही विचार करू शकतात तुम्ही इंडियातनं जर्मनीमध्ये आता जून महिना तर गेलेलाच जून आहे जूनच्या एंडला हा मी व्हिडिओ आता रिश करणार आहे तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने आहेत इथं येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता जर्मनीमध्ये हां आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल तर सोलो ट्रॅव्हलरसाठी तुम्हाला अजून एक मी खाली काही ॲपशी लिंक देतो ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हॉस्टेल्स बुक करू शकतात ते हॉस्टेल्स पण तुम्हाला पर डे टेन युरो टू थर्टी युरोच्या दरम्यान तुमर डेसाठी अवेलेबल होऊ शकतात आणि इथे तुम्हाला पाच ते सहा युरो खर्च करून एका वेळेचं तुम्हाला पोडबुरीचं तुम्ही खाऊ शकतात एवढे इथं खाण्याचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत व्हेज नॉनव्हेज भरपूर इथं खाण्यापिण्याचे इथं भरपूर चंगळ आहे त्यामुळे तुम्ही सोलो ट्रॅव्हलर जर असाल तर तुमच्यासाठी ही सुपर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सो जस्ट ग्रॅब इट आणि बाकी तुम्हाला मी सगळ्याच्या लिंक्स खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या बघा तुम्हाला हा व्हिडिओ डेफिनेटली युजफुल असेल अशी माझी अपेक्षा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आहे